मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत आता पाच लाखापर्यंत मोफत उपचार रुग्णांना करता येणार आहेत पूर्वी केवळ दीड लाखापर्यंतचे उपचार रुग्णांना मोफत मिळत होते मित्रांनो जसे की आपल्याला माहितच आहे की महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत गोरगरीब तसेच सर्वसामान्य लो लोकांना दीड लाखापर्यंत गंभीर आजारांवर मोफत उपचार देण्याची तरतूद आहे परंतु आता या योजनेअंतर्गत रुग्णांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार करता येणार आहे राज्य मंत्रिमंडळात तसा निर्णय घेण्यात आलेला आहे या रकमेत वाढ केल्यामुळे गोरगरीब सर्वसामान्य तसेच अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या योजनेअंतर्गत गंभीर आजारांवर पाच लाखापर्यंत मोफत उपचाराचा फायदा घेता येणार आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना उपचारासाठी आर्थिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून सन दोन हजार बारापासून राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू करण्यात आली तदनंतर सन दोन हजार सतरामध्ये या योजनेचे नाव महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे करण्यात आले आहे या योजनेअंतर्गत एक हजार दोनशे नऊ आजारांवर मोफत उपचार करण्यात येतात तसेच आता या योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी नवीन दोनशे रुग्णालयांचा समावेश करण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत कॅन्सर हृदयरोग मूत्रपिंड मूत्रमार्गविकार शस्त्रक्रिया मेंदू व विकार, विकार अस्थिव्यंग अशा नऊशे शहाण्णव गंभीर आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतात या योजनेचा लाभ घेतल्यामुळे लाभार्थी रुग्णांची लाखो रुपयांची बचत होत आहे आणि आता या योजनेअंतर्गत उपचारासाठीच्या रकमेमध्ये राज्य सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आलेली आहे की या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येत आहे त्यामुळे गोरगरीब कुटुंबातील रुग्णांना मोठा आधार मिळालेला आहे या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील पिवळे अंत्योदय अन्न योजना अन्नपूर्णा योजना केसरी रेशन कार्डधारक यांना जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचाराच्या रकमेमध्ये राज्य शासनाकडून दीड लाखावरून पाच लाखापर्यंत वाढ करण्यात आलेली आहे आणि आता म्हणून गोरगरीब कुटुंबातील रुग्णांना पाच लाखापर्यंत या योजनेअंतर्गत मोफत उपचार घेता येणार आहे तर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार